एकेकाळी देशातला सगळ्यात मोठा असलेला पक्ष, ज्याची अगदी वाडी गाव तांडा पाड्यापर्यंत बाळमुळं रोवलेली होती, कार्यकर्ते होते, त्या पक्षामध्ये कार्यकर्तेच उरले नाही. ती एक मानसिकता अशी तयार झाली काँग्रेस पक्षामध्ये की आपल्याला सत्ता मिळावी गांधीच्या नेतृत्वाच्या कृपेने, आपण ती उपभोगावी, बाकीच्यांचं काय वाटेल ते होत राहू. ही पदयात्रा महाराष्ट्रामध्ये प्रवेश करेपर्यंत महाराष्ट्रातल्या कुठल्या वृत्तपत्रामध्ये पहिल्या पानावर राहुल गांधींच्या पदयात्रेचा पुरावा नव्हता. लगेच या पदयात्रेमुळे भाजप पराभूत झालेला असेल आणि काँग्रेसचा कुणीतरी पंतप्रधान झालेला असेल असं काही घडेल असं बाबडा विश्वास त्यांनी बाळगत. महाराष्ट्रातल्या काँग्रेसच्या नेत्याला मुख्यमंत्री व्हायचं, पण आपल्या प्रदेशचा नेता नाही व्हायचं. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या बिहाइंड द सीन्स मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज एक नवा दिवस, नवा विषय, नवी चर्चा. गेल्या रविवारपासून राहुल गांधी काँग्रेसचे नेते यांची यात्रा, भारत जोडो यात्रा, जी गेले जवळपास 2 महिने चालू आहे, कन्याकुमारी पासून ते काश्मीर पर्यंत, ती महाराष्ट्रात आलेली आहे. महाराष्ट्रातला मराठवाड्याचा काही भाग आणि विदर्भाचा काही भाग असे जवळपास 15 दिवस ही यात्रा महाराष्ट्रातून जातीये. काँग्रेस ही यात्रा का महत्वाची आहे, तिची गरज काय, एकूणच महाराष्ट्राच्या आणि भारताच्या राजकारणाच्या दृष्टीनं ही यात्रा काय बदल करू शकते, या यात्रेचं प्रयोजन नक्की काय आहे, याचे सोशो पॉलिटिकल इफेक्ट नक्की काय आहे, हे समजून घ्यायचा प्रयत्न थिंक बँक म्हणून आम्ही करतोय. आणि त्यासाठीच आज माझ्या बरोबर आहेत ज्येष्ठ पत्रकार, संपादक, राजकीय विश्लेषक प्रवीण वर्धापूरकर. सर, सर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा थिंक बँक वरती. सरांनी मुंबई, दिल्ली आणि बहुतांश काळ त्यांच्या कारकिर्दीचा विदर्भात घालवलेला आहे. 2015 पासून सर मराठवाड्यात, तर म्हणजे औरंगाबादला राहतात, त्यामुळं जिओपॉलिटिक्स, सोशो पॉलिटिक्स अशा सगळ्या अँगलनं या यात्रेकडं सर बघत असतात, त्याच्याबद्दल लिहित असतात त्यांच्या ब्लॉग वरती, त्यामुळं त्यांच्याशी बोलणं औचित्यचं आहे असं मला वाटतं. सर, हाच पहिला प्रश्न जो आहे तो असा आहे की ही यात्रा नक्की काय आहे. म्हणजे 2 प्रश्न सातत्यानं विचारले जातात की भारत जोडो याचा अर्थ भारत आता तुटलेला आहे का, मग भारत तुटलाय म्हणून जोडला जातो का, खरंच अशी परिस्थिती आहे का, आणि दुसरं ही यात्रा राजकीय आहे का अराजकीय आहे. ही यात्रा महाराष्ट्रात आल्यापासून वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती हा प्रश्न चर्चेला येतोय की जरी वेगवेगळे राजकीय लोक, मग त्याच्यात विचारवंत असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील, लेखक असतील, हे जरी या यात्रेला पाठिंबा देत असले तरी राहुल गांधींची भाषणं, नॅरेटिव्ह मात्र थेट राजकीय आहे. तर हे नक्की काय आहे, या 2 मुद्द्यांवरती मला तुमचं मत जाणून घ्यायचं. थँक्यू विनायक, बऱ्याच दिवसांनी तुम्हाला थिंक बँकला बोलावलंस. तुझे प्रश्नाचे 2 भाग आहेत. एक, भारत खरंच तुटलेला आहे का म्हणून तो जोडायला निघायचं. भारत तुटलेला नाही हे 100% खरं आहे, पण भारतामध्ये एक विचित्र अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे हे आपण पहिले लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे याचा, ही यात्रा का सुरू करण्यात आलेली आहे त्याचा पहिला भाग जो आहे तो तसा एका वेगळ्या अर्थाने लोकशाहीच्या संदर्भात अतिशय गंभीरपणे बघावा असा आहे. काय झालेलं आहे की अलीकडच्या काही वर्षामध्ये सत्ताधारी पक्षाकडून, विशेषतः भाजपकडून, एक पक्षीय लोकशाही अशा पद्धतीचा पुनरुच्चार सातत्याने केला जात आहे. हा पक्ष शिल्लक राहिला नाही पाहिजे, तो पक्ष शिल्लक राहिला नाही पाहिजे, आमचाच पक्ष शिल्लक राहिला पाहिजे. लोकशाही म्हटलं की एक सत्ताधारी पक्ष राहील आणि अन्य काही पक्ष राहतील किंवा एक प्रबळ असा विरोधी पक्ष राहील. ही आतापर्यंतची आपण अनुभवलेली लोकशाही आहे आणि तीच खरी लोकशाही आहे. अशा या लोकशाही समोर आव्हान जे उभं आहे ते एक पक्षीय होण्याचा. त्याचा बचाव असा केला जातो की पूर्वीच्या काळात, म्हणजे अगदी स्पष्ट सांगायचं तर काँग्रेसच्या काळामध्ये एक पक्षीय सत्ता नव्हती का, तर सत्ता आणि लोकशाही या 2 वेगवेगळ्या गोष्टी, सत्ता आणि पक्ष या 2 वेगवेगळ्या गोष्टी, हे लक्षात घेतलं पाहिजे. काँग्रेसची एक पक्षीय राजवट आपल्या देशामध्ये होती, तशी ती सध्या भाजपची आहे. त्याचा कुणालाही काही हरकत घेण्याचं कारण नाही आणि ती भाजपची सुद्धा एक पक्षीय राजवट राहावी, लोकशाहीने दिलेला कौल येतो आम्हाला मान्य, परंतु लोकशाही समोर एक पक्षीय लोकशाही व्हावी अशा पद्धतीचं जे एक संकट घोंगावतं आहे, हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, अलीकडच्या काही काळामध्ये, विशेषतः अलीकडच्या 15-20 वर्षामध्ये आपल्या लोकशाहीचं एक
विचित्र असं संक्रमण सुरू झालेलं आहे. आणि बहुमताची लोकशाही बहुसंख्यक संख्यांक वादाकडे चाललेली आहे. हा सूक्ष्म फरक नाहीये, हा मोठा फरक आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. हा लोकशाहीला फार मोठा धोका आहे. बरं, हे क्षणभर असं गृहित धरूयात आपण की हेही क्षणभर मान्य केलं असतं आपण, बहुसंख्याकवाद जो आहे तो. पण हा बहुसंख्याकवाद जो आहे तो धार्मिक आणि हिंसा आहे. समाजामध्ये मोठी दरी पडावी आणि आपण सत्ताधारी व्हावं ही जी महत्वाकांक्षा बाळगली जातीये, हा आपल्या लोकशाही समोरचा फार मोठा धोका आहे. तुझ्या प्रश्नाचा दुसरा भाग असा आहे की अलीकडच्या काळात म्हणजे 2014 पासून विशेषतः भाजपने प्रत्येक पक्ष काहीतरी प्रश्न उपस्थित करत असतो, त्यांच्या याच्यामध्ये काहीतरी समस्या उपस्थित होत असतात आणि त्याच्याबद्दल विरोधी पक्ष जाब विचारत असतो. त्या त्रुटी असतात, कधी प्रश्न असतात, कधी काही चिघळलेले मुद्दे असतात, काही चांगले निर्णय असतात, काही वाईट निर्णय असतात, त्याच्या संदर्भामध्ये विरोधी पक्ष हे करत असतो. प्रश्न असा झालेला आहे की भाजप आणि विशेषतः नरेंद्र मोदींची जी निरंकुश सत्ता 2014 पासून भारतावर सुरू झालेली आहे, त्यातूनही काही प्रश्न निर्माण झालेले आहेत. म्हणजे असं एक घुसमट झाल्यासारखी जाणवते. ती राजकीय असते, ती सांस्कृतिक क्षेत्रात असते, ती सामाजिक क्षेत्रात असते, आमच्याशिवाय कोणीच नको अशा पद्धतीची ती जी भावना आहे, त्यातून हा समाज दुभंगला जाण्याचा एक धोका निर्माण झालेला आहे. ह्या धोक्याच्या सुद्धा विरुद्ध कुणीतरी उभं राहायला हवंय. काय झालेलं आहे की भाजप आणि नरेंद्र मोदी यांच्या विरोधामध्ये आपल्या देशामध्ये ठामपणे उभे राहणारं नेतृत्वच सध्या शिल्लक नाही. ते एकमेव राजीव गांधी राहुल गांधी आणि असे तत्सम काही थोडेसे 2-3 अपवाद आहेत. राहुल गांधी हे सगळं घेऊन चाललेले आहेत, समोर चाललेले आहेत. आता ही याचा म्हणून राजकीय आणि राजकीय असे दोन्हीचा मिलाफ हे लक्षात घेतली पाहिजे. म्हणजे भाजप सरकारचं नरेंद्र मोदींचं कथित अपयश, लोकशाहीचा होणारा संकोच, लोकशाहीचं बदलणारं स्वरूपाचं नाटून आलेलं सावट, अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या ज्या गोष्टी निर्माण झालेल्या आहेत. आतापर्यंत आपल्या देशामध्ये असं कधी घडलं नाही की सरकार जनतेला जाब विचारून देत नाहीये. जनता सरकारला जाब विचारते आणि सरकार त्याची उत्तरं देतं असं होतं. आता सरकार पक्षाकडून उत्तरच मिळत नाहीत. मुळामध्ये प्रश्न विचारण्याची प्रवृत्तीच अतिशय कमी झालेली आहे. तो भाग पुन्हा वेगळा आहेच, तो वेगळा मुद्दा आहे, तो वेगळ्या पद्धतीने चर्चेला द्यावा, कारण तो माध्यमांशी संबंधित फार मोठ्या प्रमाणात आहे. पण प्रश्न विचारायचे कुणाला? प्रश्न विचारायला समोर कोणी नाहीच आहे. एकीकडे लोकशाहीचा संकोच चालू आहे, दुसरीकडे राज्य म्हणजे सत्ता बेधुंदपणे वापरली जातीये, तपास यंत्रणांचा गैरवापर केलाय. काल परवाच्या दिवशी संजय राऊतच्या संदर्भामध्ये आलेला निर्णय काय आहे? आतापर्यंत ज्या गोष्टींच्या संदर्भामध्ये केवळ आरोप प्रत्यारोप होत होते त्याच्यावर न्यायालयाने शिक्कामोर्तब केलंय. संजय राऊत निर्दोषी असं मी म्हणत नाहीये, पण संजय राऊत यांची अटक ही बेकायदा ठरवली आहे न्यायालयाने, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. ह्या अशा वेगवेगळ्या अशा अनेक आव्हानांच्या विरोधामध्ये ही यात्रा आहे. आता हे सगळं भारत तुटल्याचं लक्षण आहे का? तर नाही, भारत तुटलेला नाही, भारत अजून एकसंधच आहे. पण याच्यामध्ये मुद्दा इतकाच आहे की भारताच्या समोर काही धोके, भारताच्या लोकशाही समोर काही धोके आपल्याला उभे ठाकलेले दिसत आहेत आणि त्या धोक्याच्या विरुद्ध ही यात्रा आहे. त्या म्हणून त्या यात्रेचं जे स्वागत आहे ते सर्व पक्षीय सर्व संघटनांकडून अनेक संघटनांकडून होत आहे. तिसरा जो या यात्रेचा जो आहे तो एक राजकीय भाग निश्चितपणाने आहे की अलीकडच्या काही वर्षांमध्ये काँग्रेस पक्ष हा मृतप्राय झालेला आहे. म्हणजे एकेकाळी देशातला सगळ्यात मोठा असलेला पक्ष, ज्याची अगदी वाडी गाव तांडा पाड्यापर्यंत पाळमुळं रोवलेली होती, कार्यकर्ते होते, त्या पक्षामध्ये कार्यकर्तेच उरलेले नाही. अगदी ती मुळं जी आहेत ती अशी कमकुवत झालेली आहे. ती वीण जी आहे, घट्ट जी वीण होती, ती विसविशीत झालेली आहे. आणि काँग्रेसला पर्याय म्हणून एक भाजप अशा मोठ्या प्रमाणात समोर आलेला आहे, तोही पक्ष राष्ट्रव्यापी झालेला आहे, हे मान्य करायला पाहिजे. आता गेल्या 2 लोकसभा निवडणुकांमधले सलग पराभव, काँग्रेस पक्षामध्ये निर्माण झालेले जे काही सरंजामदारांचे तथाकथित सरंजामदारांचे गट आहेत ते
गांधी नेतृत्वाला दिलं गेलेलं आव्हान त्यात मग राहुल गांधींनी अध्यक्षपदाची निवडणूक न लढवण्याचा घेतलेला निर्णय म्हणजे आपल्या देशातल्या एका राष्ट्रीय पक्षाचं म्हणजे काँग्रेस पक्षाचं राष्ट्रीय नेतृत्व बऱ्याच वर्षानंतर 22-23 वर्षानंतर 28 वर्षानंतर मला वाटतं काँग्रेस हे आपलं गांधीचं कुटुंबियाकडे गेलेलं आहे. हे असे अनेक प्रश्न काँग्रेसमध्ये स्वतःच्या समोर उभे आहेत. ज्या गांधी नेहरू नेतृत्वाचा आपण सतत उल्लेख करत असतो त्या गांधी नेतृत्वाला पक्षातून G23 जो गट आहे त्यांनी आव्हान दिलेलं आहे. पक्ष मृतप्राय आहे, संघटनेची घट विस्विशीत झालेली आहे आणि संघटनेमध्ये चैतन्य निर्माण केलं पाहिजे. तेव्हा हे चैतन्य निर्माण होण्याचा एक मार्ग जो आहे तो काहीतरी पक्षाचा कार्यक्रम असला पाहिजे. राहुल गांधींना कदाचित असं वाटलं असेल की कन्याकुमारी ते काश्मीर अशी एक पदयात्रा काढल्यामुळे पक्षामध्ये लगेच चैतन्य निर्माण होईल का, नाही, दुगदुगी निर्माण होईल. कार्यकर्ते तुम्ही बघा राहुल गांधींच्या गेल्या 2 महिने 7 दिवसाच्या यात्रेमध्ये त्यांच्या भोवती जमा होणारी गर्दी तरुणांची आहे. म्हणजे काँग्रेसमध्ये परंपरेने जे लोक टिकून आहे त्याच्यापेक्षा एक नवा वर्ग काँग्रेसकडे येऊ इच्छितोय असा त्याचा अर्थ होतो. पण हे एका दिवसात होईल का, हा जो मिळणारा जो प्रतिसाद जो आहे हा प्रतिसाद लगेच मतांमध्ये कन्वर्ट होईल का, तर नाही. ही प्रतिसाद पाठिंब्यामध्ये बदलण्याची प्रक्रिया खूप संत असते, स्लो असते. म्हणजे क्रांती आणि उत्क्रांतीमध्ये जो फरक असतो तो फरक या प्रक्रियेमध्ये असतो. माझ्या पिढीने बाळासाहेब ठाकरे असो, लालकृष्ण अडवाणी असोत, अटल बिहारी वाजपेयी असोत, जॉर्ज फर्नांडिस असोत, अशा अनेकांच्या प्रचंड मोठाल्या सभा बघितल्या. इतक्या मोठाल्या सभा बघितलेल्या आहेत की असं वाटायचं की या सभेतल्या फक्त 10% लोकांनी जर यांच्या उमेदवाराला मतदान केलं तर उमेदवार निवडून येईल, पण 1% सुद्धा मतं मिळालेली नाहीये. त्यांना त्याच्यासाठी कुठपर्यंत वाट पाहावी लागली. काँग्रेस भाजप स्थापन झाला 1980 आणि स्वबळावर सत्तेत आला 2014. हा एवढा मोठा काळ जो आहे हा प्रतिसाद ते पाठिंबा, प्रतिसाद पाठिंब्यामध्ये बदलण्याच्या प्रक्रियेचा काळ आहे, म्हणजे हा स्थित्यंतराचा काळ आहे. त्याच्यामुळे राहुल गांधी आज जे करत आहेत हा ज्याला जो मिळणारा प्रतिसाद आहे तो पाठिंब्यामध्ये बदलण्यात जर त्यांना यश आलं तर त्यांच्या पक्षामध्ये त्यांच्या संघटनेमध्ये चैतन्य निर्माण होईल. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. ही पदयात्रा निघाली म्हणून आजच झालेल्या निवडणुकीमध्ये लगेच त्यांना यश मिळेल वगैरे अशी भाबडी अशा बाळगण्यामध्ये काही मतलब नाहीये. तर इतका या पदयात्रेमागचा पदयात्रेकडे अशा राजकीय दृष्टिकोनातून आणि सांस्कृतिक सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून सुद्धा बघावा लागेल. दुसरा एक मुद्दा सांगतो आणि मग तुझ्या प्रश्नाचं उत्तर संपवतो की या यात्रेला विविध संस्था आणि संघटनांचा पाठिंबा मिळतोय, केवळ राजकीय पक्षांचाच नाही. आमच्या युक्रेनने सुद्धा पाठिंबा जाहीर केलाय. अशा अनेक संस्था संघटना आहेत, तिथे अनेक इंटेलेक्च्युअल सहभागी होत आहेत, लेखक सहभागी होत आहेत, सामाजिक कार्यकर्ते सहभागी होत आहेत. ही सगळी मंडळी का सहभागी होत आहेत? ही राजकीय विचारांनी प्रेरित नसणारी आहेत. माझ्यासारखा माणूस या पदयात्रेला पाठिंबा का देतो? मी काय काँग्रेसचा सदस्य आहे का? मी काँग्रेसचा समर्थक आहे का? नाही, मी लोकशाहीचा समर्थक आहे. लोकशाहीच्या समोर ते जे काही आव्हान उभं राहिलं त्याच्यासाठी कुणीतरी एक माणूस उभा राहिला, त्याचं नाव राहुल गांधी आहे, तो भाग वेगळा. तर ह्या मध्यंतरीच्या काळामध्ये विशेषतः आणीबाणी नंतरच्या काळामध्ये ज्या संस्था आणि संघटना, जी माणसं, जी समाजाच्या सांस्कृतिक क्षेत्रात सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणारी मोठी नावं असणारी माणसं आहेत, जी सुशिक्षित आहेत, जी विचारवंत आहेत, तर ही जी माणसं काँग्रेसपासून दुरावली गेलेली होती ही माणसं जोडण्याचं कामही राहुल गांधी करत आहेत. म्हणजे या पक्षाकडे राहुल गांधी यांच्या पदयात्रेमागे एक व्यापक दृष्टिकोन कसा असावा याचं हे एक निदर्शक मानायला. ही यात्रा जी आहे या यात्रेच्या राजकीय परिणामांकडे, राजकीय डावपेचांकडे, म्हणजे सगळ्या राजकीय अर्थाकडे मला यायचं आहे. पण त्याच्या आधी तुम्ही जो उल्लेख केलात की वेगवेगळ्या संस्था संघटना इंटेलिजन्सिया ज्याला आपण म्हणू, हा सगळा या यात्रेच्या पाठीमागे उभा राहताना दिसतोय, सोशल मीडियावरती बोलताना दिसतोय, काही जण 1 दिवस 2 दिवस असं जायचा प्रयत्न करतायत. या सगळ्या लोकांचं म्हणजे जे अराजकीय लोक जे कदाचित काँग्रेसचे सदस्य नाहीत, कार्यकर्ते नाहीत, ते या यात्रेला जो पाठिंबा देत आहेत त्याच्यामध्ये अगदी स्पष्ट शब्दात बोलायचं तर मोदी विरोध किंवा आत्ताच्या करंट रिजिमला विरोध
हा कॉमन मिनिमम धागा आहे का? मग त्याचे परिणाम वेगवेगळे असतील, कि ते लोकशाही बद्दलचे असतील, ते एकाधिकारशाही, राष्ट्र म्हणजे बहुसंख्यांकवाद, हे सगळं असेल, पण मोदी विरोध या समान धाग्याखाली हे सगळे लोक एकत्र येतात नाही असू शकतो, नाही असावा ना, का नसावा? कारण हे जे सगळं वातावरण निर्माण जे होत आहे त्याचं नेतृत्व कुणाकडे जात आहे? एक पक्षीय राजवटीच्या राजवटीचा जो धोका समोर उभा राहिलेला आहे, किंवा धर्मांध बहुसंख्याकवादाकडे झुकण्याची जी प्रक्रिया सुरू झालेली आहे, हे सगळं करणारी जी कुठली एक व्यवस्था आहे ती राजकीय व्यवस्था आहे. ऑफकोर्स त्या राजकीय व्यवस्थेचं नेतृत्व कुणाकडे आहे सध्या? हे होणारच ना. तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, आणीबाणीला आपल्या देशामध्ये जेव्हा विरोध झाला, तुम्ही फार लहान असाल तेव्हा, तेव्हा तो विरोध जसा आणीबाणीच्या म्हणजे आणीबाणी लादणाऱ्या काँग्रेसला होता, तसं ती आणीबाणी लादण्याचं नेतृत्व करणाऱ्या इंदिरा गांधींना पण होता. हे होणारच. लोकशाहीमध्ये जी एखादी व्यवस्था जो माणूस लीड करतो आहे त्या माणसाला पण तो विरोध आहेच, त्याच्यामध्ये गैर काय? म्हणजे आणि तो विरोध नाही त्यांना असं म्हणण्याचं लपून ठेवायचं कारण काय आहेच? अध्यारूत अर्थ आहे तो अगदी. या सगळ्याचं नेतृत्व राहुल गांधी करतायत, हा जे हा जो मुद्दा, ह्यालाच मला पुढे घेऊन राजकीय मुद्द्यांकडे यायचा आहे, की ही यात्रा ही काँग्रेसचं पुनरुज्जीवन करण्यासाठी जास्त उपयोग अशी ठरतीये का राहुल गांधींचं नेतृत्व काँग्रेस पक्षात, काँग्रेस इतर भाजप विरोधी पक्षात आणि समाजात री एस्टॅब्लिश करण्यासाठी जास्त महत्वाची ठरते? तुझ्या पुन्हा या प्रश्नाचे दोन मुद्दे आहेत, खूप छान प्रश्न आहे. एक गोष्ट लक्षात घ्या की काँग्रेस पक्ष हा राष्ट्रीय पातळीवर एका अतिशय न नायक अशा अवस्थेमध्ये आलेला आहे, नंबर एक. नंबर दोन, जो कोणी नायक आहे गेल्या दोन वर्षापासून तथाकथित, त्याला पक्षातल्या लोकांचा विरोध आहे, म्हणजे काही लोकांचा, सगळ्या लोकांचा नाही. बरं, ज्यांचा विरोध नाही त्यांनी सुद्धा एक गोष्ट लक्षात घेतलेली नाहीये, की त्यांच्या पक्षाची अवस्था काय आहे, त्यांच्या पक्षाचे सलग पराभव का होत आहेत, लोकसभेत होतात, विधानसभेत होतात, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये होतात, याचं कारण या पक्षाची अवस्था एखाद्या जरा जर जर वृद्धासारखी झालेली आहे. या पक्षामध्ये या पक्षाची संघटनेची वीण जी आहे ती विश्लेषित झालेली आहे. ती या पक्षामध्ये नेते उरलेत, कार्यकर्ते उरलेले नाहीत. या पक्षाने त्याचा चेहराच गेल्या अनेक वर्षांमध्ये बदललेला नाही. म्हणजे आता मी जेव्हापासून पॉलिटिकल रिपोर्टिंगमध्ये आलो तेव्हापासून मी बहुतेक 30 नावं ऐकतोय ना, तेव्हापासून मी कपिल सिब्बलचं नाव ऐकतोय, तेव्हापासून गुलाम नबी आझादचं नाव ऐकतोय मी, तेव्हा ही सगळी जी नावं आहेत, दिग्विजय सिंगचं ऐकतो आहे, पृथ्वीराज चव्हाणांचं नव्हतं त्याच्यामध्ये, पण साधारणपणे गेल्या 30-35 वर्षामध्ये 30 नावं आपल्या समोर येत आहेत. म्हणजे थोडक्यात काय आहे की त्याच त्या लोकांनी काँग्रेसमधल्या जागा अडवून ठेवलेल्या आहेत. याच दरम्यानच्या काळामध्ये लक्षात घ्या की भाजप प्रभावी होत गेला, शिवसेना प्रभावी होत गेली, राष्ट्रवादी प्रभावी पक्ष प्रभावी होत गेला, हे असे अनेक पर्याय समोर आल्यामुळे लोक जे आहेत काँग्रेस विचाराचे सुद्धा लोक जे आहेत ते अन्य पक्षामध्ये गेले, कारण त्यांनाही राजकीय करिअर होतं, त्यांनाही राजकीय महत्वाकांक्षा होत्या. काँग्रेसमधल्या कट्टर लोकांनी कुठे जायचं? मी आमदार, माझा मुलगा आमदार, माझी मुलगी आमदार, माझा जावई आमदार, माझी बायको आमदार, प्लीज खासदार. हे काय झालं? काँग्रेसमध्ये काश्मीर पासून कन्याकुमारीपर्यंत अशी अशी छोटी छोटी बेटं तयार झाली नेतृत्वाची, आणि ही जी नेतृत्वाची बेट आहे त्यांच्या भोवती ती स्थानिक सत्ता केंद्रित होत गेली, त्याच्यामुळे नवीन कार्यकर्त्यांना तिथे वाव राहिला नाही. आता या नवीन कार्यकर्त्यांनी काय करायचं? बरं, हे वर्षानुवर्ष हे लोक सत्ता म्हणजे सत्तेची ती केंद्र जी आहेत ती अडवून बसलेली आहेत. गांधी घराण्याला तुम्ही टीका करता, त्यांना शिव्या देता, हे ठीक, मला त्यांचे त्यांनी पक्षामध्ये काय करावं त्यांचा प्रश्न आहे, पण गांधींच्या नावावर सत्ता मिळवायची, मग त्या सोनिया गांधी असोत का, राजीव गांधी असोत का, इंदिरा गांधी असोत का, आता राहुल गांधी असोत, राहुल गांधी सत्ता मिळवून देण्यात जर यशस्वी ठरले असते तर कदाचित राहुल गांधी एवढ्या टीकेचे धनी झाले नसते. पण का नेतृत्वाच्या कृपेने सत्ता मिळावी ती आपणच उपभोगावी, या सगळ्या एकदा सत्ता गेल्याच्या नंतर हे कुठे गेले? सलमान खुर्शीद कुठे गेले?
दिग्विजय सिंग कुठे गेले, कपिल सिब्बल कुठे गेले, कपिल सिब्बल तर दुसऱ्या पक्षात पळाले, गुलाम नबींनी कधी एखादा मोर्चा काढला का, कपिल सिब्बलने दिल्लीच्या रस्त्यावर एखादा मोर्चा काढला का, एखादा आंदोलन केलं का? म्हणजे हे मी कुणाला क्रिटिसाइज करायला म्हणत नाहीये, ही एक मानसिकता अशी तयार झाली काँग्रेस पक्षामध्ये की आपल्याला सत्ता मिळावी गांधीच्या नेतृत्वाच्या कृपेने, आपण ती उपभोगावी, बाकीच्यांचं काय वाटेल ते होत राहू. या वृत्तीमुळे काय झालं की ही छोटी छोटी सरंजामदारांची छोटी छोटी बेट तयार झाली. पक्षाकडे येणारा नवीन कार्यकर्त्यांचा, तरुण कार्यकर्त्यांचा फ्लो आटला, याच्यामुळे पक्ष मृतपणा होते. एखाद्या राजकीय पक्षाचं राजकारण जेव्हा सत्ता केंद्रित होत जातं तेव्हा त्याची संघटनात्मक विंग जी आहे ती विश्वसित होणं आणि त्याची तळागाळात मूळ धरलेली पक्की असलेली मुळं ही लूज होण्याचं जी प्रक्रिया सुरू होते तशी काँग्रेसच्या बाबतीत गेल्या 20-25 वर्षामध्ये झाली. आता राहुल गांधी यांनी जर पक्षाला असे ह्या सगळ्या पदयात्रा आणि याच्या माध्यमातून किंवा पक्षाचं नेतृत्व सोडून मल्लिकार्जुन खर्गेंना नेतृत्व देऊन त्यांच्या मदतीने जर समजा आपल्या पक्षाची विन घट्ट करायची ठरवली असेल तर त्याच्यामध्ये गैर काय आहे? भाजपाची 2-300 गेल्या ना, 311 वर त्यांचे उमेदवार निवडून आले, त्याच्याबद्दल काँग्रेसने कधी तक्रार केली का? माझ्या पाहण्यात नाही, ऐकण्यात नाही. हा एक भाग. दुसरा एक भाग असा झालेला आहे की काँग्रेसच्या नेतृत्वाबद्दल म्हणजे राहुल गांधीच्या नेतृत्वाबद्दल काँग्रेस पक्षाचा सूर जो आहे तो दिवसेंदिवस आक्रमक होत गेला. तुम्ही एक गोष्ट लक्षात द्या, मी आत्ता परवाच्या ब्लॉगमध्ये लिहिलं की पप्पू पासून ते राजपुत्र काय शहजादा पासून ते काय 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 ड्रगीज टॉम बॉय कौ बॉय ही अशा सगळ्या विशेषणांनी राहुल गांधीची पक्षाच्या बाहेरूनच नाही तर पक्षाच्या आतूनही टीकास्त्र सोडलं गेलं, संभावना झाली, टिंगल केली गेली. मला दिल्लीतला एक तुम्हाला आपण कधी बोललो होतो का नाही आठवत नाही, राहुल गांधींनी जेव्हा उपाध्यक्षपदाची सूत्र तालकटोरा स्टेडियमवर हाती घेतली तेव्हा मी एका बड्या राजकीय नेत्या काँग्रेसच्या नेत्याकडे बसलेलो होतो आणि तिथे काही त्यांच्या प्रदेशातले कार्यकर्ते आले होते आणि आता आपलं कसं होईल अशी चिंता त्यांना पडलेली होती. तेव्हा त्यांनी असं सांगितलं होतं की काँग्रेस की चिंता मत करो, ते काँग्रेसचे नेते ये शहजादे को काँग्रेस पता नाही आहे असं म्हणत होते. ते काय म्हणणारे माहितीये, उदाहरण ऐकण्यासारखं आहे. त्यांनी त्याला त्या खास दिल्ली दरबारी याच्यामध्ये पिझ्झा देखत आहे कभी, अर्थातच तो हो म्हणाला. पिझ्झा कैसा आवत आहे, तो पिझ्झा चौकोनी डब्यात येतो, पिझ्झा प्रत्यक्षात गोल असतो आणि तो त्रिकोणी पीसेसमध्ये खाल्ला जात असतो. काँग्रेस पक्ष हा असा आहे हा समजायला या शहजाद्याला वेळ लागेल असं त्या याचा अतिशय ज्येष्ठ नेत्याचं म्हणणं होतं. माझ्याकडे त्याचा मी कानाने ऐकलंय पण माझ्या हातात पुरावा नाही म्हणून मी त्याचं नाव घेत नाही. आता काँग्रेस पक्षामध्ये मधूनच राहुल गांधीच्या नेतृत्वाच्या संदर्भात असे प्रश्न निर्माण होत होते अलीकडच्या 5-7 वर्षामध्ये. त्यांनी मनमोहन सिंगांचं ते जो अवमान केला तो खूपच गाजला होता. अशा याच्यात त्यांची प्रतिमा जी मलिन करण्यात आली होती विरोधी पक्षांकडून आणि स्वपक्षांकडून, त्याच्यावर मात करण्यासाठी जर त्यांनी समजा ही पदयात्रा काढली असेल तर त्यात गैर काय? मला माझं नेतृत्व सिद्ध करण्यासाठी झालेल्या चुका विसरून जर पुढे जायचं असेल किंवा मी जात असेल तर तुमची हरकत काय आहे? तुम्ही मला समजत नाही तुमची हरकत काय. जनता पक्ष सोडण्याचा निर्णय तुम्ही घेतल्याच्या नंतर तुमची अवस्था काय झाली होती? तुम्ही 2 आले होतात का? नाही. आता तुम्ही 305, 311 जे काही सोळा आणि सगळे मिळून 348 जे काय असतील ते झालात. तुम्ही असे स्वबळावर मोठे होत गेला त्याच्याबद्दल कुणी ऑब्जेक्शन देऊ शकलं का? कारण ही लोकशाही आहे. तसंच जर समजा राहुल गांधी या नेतृत्व या पदयात्रेतून त्यांचं नेतृत्व सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असतील त्यांची पाळमुळं भारत तुम्हीच म्हणता म्हणजे विनायक फासलक नाही विरोधक म्हणतात काँग्रेसमधले लोक म्हणतात की राहुल गांधींना भारतच माहित नाही भारताच्या जमिनीचा वासच त्यांनी कधी घेतलेला नाही की भारताच्या भूमीवर त्यांनी कधी अनमानी पायच टाकलेला नाही. आता तो माणूस पायी चालतोय तरी तुमची तक्रार आहे, गैर काय आहे? मला म्हणजे तुमचा प्रश्न किती योग्य असला तरी आपला पक्ष मजबूत करण्यासाठी आणि आपलं नेतृत्व बळकट करण्यासाठी जर कुणी काही प्रयत्न करत असेल तर त्यात गैर काहीच नाही.
या भारत जोडो यात्रेबद्दल काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांशी बोलताना अनौपचारिक चर्चा करताना दोन मुद्दे सातत्यानं समोर येतात जे ते दबक्या आवाजात बोलत असतात. एक मुद्दा असा असतो की या यात्रेमुळे वातावरण बदलतंय, लोक राहुल गांधींना ऍक्सेप्ट करतायत, त्याच्याबद्दल सगळेच काँग्रेस कार्यकर्ते उत्साहित आहेत. पण हळूच त्याला जोडून ते म्हणतात की आता ही कन्सिस्टन्सी राहिली पाहिजे, परत यांनी सुट्टी घेता कामा नये असा एक मुद्दा मांडतात. आणि दुसरा मुद्दा म्हणतात की आमची म्हणजे आमची याचा अर्थ काँग्रेस कार्यकर्ते जे म्हणतात ते काँग्रेस कार्यकर्त्यांची एनर्जी सगळी या यात्रेमध्ये लागलेली असल्यामुळं जणू गुजरात आणि हिमाचल प्रदेश आम्ही सोडून दिलाय, बाय देतो, असंही काही कार्यकर्ते की ज्यांना राजकीय समज आहे असं म्हणतात की राहुल गांधींच्या बरोबरीनं जाताना निवडणुका, त्यातली राजकारण, रोजचं संघटन याच्यामध्ये दुर्लक्ष होतंय आणि 6 महिने हा मोठा कालावधी असं करायला. तर या दोन मुद्द्यांबद्दल जे अनौपचारिकरित्या काँग्रेस कार्यकर्त्यांकडून ऐकायला येतात, तुमचं काय मत? नाही, ही चर्चा माझ्याही कानी आलेली आहे, मी काही ठिकाणी वाचलंय, काही ठिकाणी आरोपही ते प्रकाशित झाले आहेत. पण समजा राहुल गांधी जर एका राजकीय एक राजकीय इप्सित साध्य करण्यासाठी एका पदयात्रेवर निघाले, एखाद्या मोहिमेवर निघालेले आहेत, तर गुजरात मधल्या कार्यकर्ते आता तुम्हाला पक्षाचं एक वेगळं राष्ट्रीय नेतृत्व मिळालंय, राष्ट्रीय अध्यक्ष गांधी घराण्याच्या बाहेरच आहे, मग तुम्ही पुढाकार घेऊन तुमच्या राज्यामध्ये काँग्रेस पक्षाच्या निवडणुकीची तयारी का करत नाही? तुम्ही तो क्रूस आपल्या खांद्यावर का घेत नाही? म्हणजे बघा, याच्यामधलं दुटप्पीपणा असा आहे की राहुल गांधींनी पदयात्रा काढून पक्षामध्ये चैतन्य निर्माण करावं किंवा दुगदुगी, मी दुगदुगी म्हणतो, मी चैतन्य म्हणत नाही, आणि राज इतक्या निवडणुकांमध्ये पराभव पत्करल्याच्या नंतर सुद्धा निवडणुकांचंही राजकारण खेळावं, मग इतकं अपयश पत्करल्याच्या नंतरही त्यांनीच काल नेतृत्व पत्करावं? किंवा आता राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे या दोघांनीच का करावं? स्थानिक काँग्रेस काय झाली आहे? स्थानिक प्रदेशाध्यक्ष काय करतायत? प्रदेश कार्यकारिणी काय करते? ही कार्यकारिणी का नाही पुढाकार घेत? त्यांना कुणी पुढाकार घेऊ नका असं राहुल गांधी म्हणालेत का? तुम्ही आता मल्लिकार्जुन खरगेंचं नेतृत्व मान्य करून त्यांच्यासोबत मग निवडणूक लढवा की? गेल्या गुजरातच्या गेल्या निवडणुकांमध्ये आपले राजीव सातव आणि ही सगळी कंपनी, आता ते दुर्दैवाने हयात नाहीत, कोरोनाने त्यांचं निधन झालं, पण ही अशी उमदी मंडळींनी गेली गुजरात विधानसभा निवडणूक लढवली होती. मग आता यांना कुणी नाही म्हटलंय? तुम्ही पुढे या, तो त्याची जी काय पदयात्रा काढतोय ती काढू द्या आणि तुम्ही निवडणुकीचं राजकारण खेळा. पक्ष नेहमी 2-3 स्तरावर काम करत असतो, एक लक्षात ठेवा. एक निवडणुकांचं राजकारण असतं, एक संघटनात्मक असतं, एक संसदीय असतं. संसदीय आणि विधिमंडळ पक्षाचं सुद्धा एक स्वतंत्र अस्तित्व असतं त्या याच्यामध्ये. तर तुम्ही तसंच निवडणुकांचं राजकारण करण्यासाठी बाकीच्या लोकांनी पुढे येण्याऐवजी राहुल गांधींवर का तुम्ही दोषारोप करता? हा माझा प्रश्न आहे. याला अनुषंगिक दोन मुद्दे काँग्रेस पक्षाच्या रचनेबद्दल येतात, जिथून ही सगळी चर्चा चालू झाल्याचं लोक सांगतात काँग्रेस पक्षातले. एक म्हणजे काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष जरी गांधी घराण्याच्या बाहेरचा असला तरी गांधी घराण्याचा त्याला असणारा पाठिंबा किंवा आशीर्वाद हेच त्याची निवड होण्यापाठीमागचं प्रमुख कारण होतं असं मानलं जातं. या सगळ्या यात्रेमध्ये आणि एकूणातच काँग्रेसच्या राजकारणात मल्लिकार्जुन खरगे यांचा नक्की रोल काय याच्याबद्दलही सातत्यानं दोन्ही बाजूने चर्चा होत असती. आणि याला अनुषंगिक असणारा मुद्दा असा की ज्या राज्यामध्ये निवडणूक आहे, उदाहरणार्थ गुजरात, त्या राज्यामधून भारत जोडो यात्रा न जाता ती त्याच्या शेजारच्या राज्यातून जाते जेव्हा हा साऊथ टू नॉर्थ असा प्रवास आहे. आणि पॅरलल ह्याला असं की उत्तर प्रदेश हे जे राज्य आहे की जिथं 80 लोकसभेचे मतदारसंघ आहेत तिथं मात्र अवघे 2 दिवस ही यात्रा जाते. मग ह्या सगळ्या मुद्द्यांमुळे ही चर्चा समोर येते का आणि या सगळ्या अनुषंगिक मुद्द्यांबद्दलचं आपलं मत काय? नाही, बरोबर आहे. गुजरात मधून ही यात्रा का गेली नाही याचं मलाही आश्चर्य वाटलं, प्रामाणिकपणे सांगतो. पण तुमच्या प्रश्नाचा जो रोख आहे, म्हणजे काँग्रेस कार्यकर्त्यांचा जो रोख आहे, एक गोष्ट लक्षात घ्या की कुठलाही राजकीय पक्ष हा कधीही कुणा एकट्याच्या भरोशावर यशस्वी होत नसतो. ते गांधी नेतृत्व असो, नेहरू नेतृत्व असो, का मोदी असो, का अमित शाह असो, का वाजपेयी असो, का अडवाणी असो, पक्ष हा
जनांचा प्रवाह चालीला असा असतो. तिथे संघटनेचा विचार करणारे लोक असतात, निवडणुकीची विचार करणारे लोक असतात, फंड रेजिंगचा विचार करणारे असतात, नियोजन करणारे लोक असतात. या सगळ्या वेगवेगळ्या ठिकाणी जेव्हा ताकदीची माणसं बसतात तेव्हा तेव्हा त्या पक्षाला ऊर्जितावस्था प्राप्त होत असते. काँग्रेसमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अशी ताकद असणारी माणसं बसलेली नाहीये. सध्याचं हे चित्र आहे. एकतर हे सगळे बुजुर्ग आणि सरंजामदार झालेले आहेत, त्याच्यामुळे काय झालेलं आहे की ह्या सगळ्या पक्षातल्या तरुण नेतृत्वाचा जो आशा निराशेचा जो सगळा काही खेळ चाललेला आहे त्याचं नेतृत्व राहुल गांधी करत आहे. भाग असा आहे की काँग्रेस पक्षाचं नेतृत्व जरी गांधीच्या कुटुंबाकडे गेलेलं आहे तरी त्याच्यावर गांधी घराण्याचा पगडा राहील हे पक्क आहे, हे मला पूर्णपणे मान्य आहे. पण ते आता मान्य करताना तुम्हाला अशी तक्रार करता येणार नाही की राहुल गांधी या जमिनीवर उतरलेले नाहीत, राहुल गांधी जमिनीवर उतरून राजकारण करत नाहीत. आता आत्ताच्या घटकेला काँग्रेसच्या इतकी काळजी असणाऱ्या मतदारांनी एखादा तरुण अध्यक्ष का नव्हता नका नाही निवडून दिला जो राहुल गांधींच्या सोबतच त्यांच्या खांद्याला खांदा लावून इतका पायी चालू शकेल. मला खरगेंच्या वयाकडे किंवा नेतृत्व गुणाकडे काही मी हे करत नाहीये, आरोप करत नाहीये. पण जर तुम्हाला गांधी घराण्याचं वर्चस्व संपवायचं असेल पक्षावरचं तर मी जे सांगितलं की वेगवेगळ्या ठिकाणी ताकदीची माणसं बसली पाहिजे ती प्रक्रिया ह्या सध्याच्या काळामध्ये आता काँग्रेस आपला गांधी तर अध्यक्ष झालेला आहे, राहुल गांधी रस्त्यावर उतरलेले आहेत, पक्षामध्ये दुगदुगी निर्माण झालेली आहे, होते आहे, होणार आहे, अशा परिस्थितीमध्ये ह्या लोकांनी पुढे येऊन ते हे घेतलं पाहिजे. तुमच्या प्रश्नाचा तिसरा मुद्दा असा की उत्तर प्रदेशामध्ये केवळ 2 दिवस आहेत, त्याच्या मागे कदाचित एक कारण असं असावं की उत्तर प्रदेश मध्ये आजच लगेच पूर्ण शक्ती लावण्याची काँग्रेसची तयारी नसावी, की त्याच्याऐवजी दुसऱ्या राज्यामध्ये जर आपण लक्ष केंद्रित केलं तर त्याचा प्रभाव. आणि मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतोय या यात्रेचं यश काय आहे हे समजण्यासाठी वाट बघावी लागणार आहे. सध्याचं लोकसभेतलं बलाबल काँग्रेसचं फक्त दुप्पट जरी झालं आणि त्या दुप्पट होण्यामध्ये जर या मार्गावरच्या मतदारसंघांचा समावेश असेल, मी सत्ता मिळेल वगैरे म्हणत नाहीये. काँग्रेस लोकसभेमध्ये नंबर 1 विरोधी पक्ष स्वबळावर झालेला असेल जो आता नाहीये, म्हणजे काय 42, 43, 80, 90, 100, 100, 100 आसपास जरी जागा आल्या तरी ते या यात्रेचं यश असेल. असं काहीतरी एखादं स्ट्रॅटेजिकल प्लॅनिंग त्यांच्यामध्ये असावं आणि तेव्हा मग या यात्रेचं यशापयश जे आहे राजकीय यशापयश, मग ते उत्तर प्रदेशमध्ये का गेले नाही, त्यांनी गुजरातकडे का नाही लक्ष दिलं, असं आपल्याला काहीतरी तेव्हा म्हणता येईल. त्याच्यासाठी वेट अँड वॉचची भूमिका काय सर? एक माध्यमांचा विद्यार्थी अभ्यासक म्हणून मला असं विचारावं असं वाटतं तुम्हाला की 2012 बरोबर गुजरात निवडणूक झाल्यानंतर नरेंद्र मोदींनी दिल्लीकडे त्यांचं प्रयाण केलं, ते जे भाषण होतं विजयानंतरचं ते हिंदीत केलं आणि 2 असं नॅरेटिव्ह सेट केलं की नरेंद्र मोदी हे भारत देशाचे पंतप्रधान झाले. आत्ता बरोबर तेवढाच 2 कालावधी, पण गेल्या 10 ज्या पद्धतीनं डिजिटल मीडिया वाढला त्या पद्धतीनं आपलं अटेन्शन स्पॅन गोष्टी लक्षात ठेवायची क्षमता कमी झाल्याचं मानलं जातं. अशा वेळेला आत्ता जी यात्रा होतीये जी 2022 शेवटच्या म्हणजे शेवटच्या 3 होतीये त्याचा परिणाम इमिजिएटली 2024 जी निवडणूक आहे तोपर्यंत राहील का? ही जी लाट बनतीये किंवा त्यांच्याबद्दलची एक सिंपथी बनते असं म्हणू आपण की अरे नाही हा माणूस तरंग असा शब्द वापरतो, हा तर ही 2024 टिकेल का आत्ताच्या माध्यमांच्या आणि कंटेंटच्या भडीमारात? आणि मग म्हणजे हा ही एक पार्श्वभूमी, हा एक प्रश्न नॅरेटिव्ह बद्दलचा, त्याला जोडून दुसरं जे नॅरेटिव्ह आहे तुम्ही जो उल्लेख केला स्ट्रॅटेजिक नॅरेटिव्ह सेटिंगचा, तर ते दिसतंय का? उदाहरणार्थ महाराष्ट्रातनं ज्या मतदारसंघातून ही यात्रा जातीये तेच मतदारसंघ भविष्यातले त्यांचे फोकस असणार आहेत का, किंवा तिथे तो गड आहे का? तर असंही काही घडताना दिसत नाही की बाबा आपल्याला इथं दिसतंय आता, जसं भाजप म्हणते की या 144 जागी आम्हाला आता पायच रोवायचा आणि म्हणून आम्ही काम करतोय,
तर पहिल्या बाजूला एक प्रश्न की हे किती दिवस टिकेल डिजिटल आणि माध्यमाच्या जगात, आणि दुसरं मग ह्या नॅरेटिव्हचा उपयोग काय, जर का ते स्ट्रॅटेजिक नसेल, जर का ते विशिष्ट मतदारसंघातून प्लॅन करून जात नसेल, तर यातनं काय साध्य होणार नॅरेटिव्ह सेटिंगच्या? नाही, प्रश्न तसा म्हणजे खरंच माध्यमांच्या अनुषंगाने तर फारच महत्वाचा आहे. विशेषतः 2010 नंतर माध्यमांचं जे स्वरूप बदललं आणि एक अल्टरनेट मीडिया जो निर्माण झाला, त्याच्यामुळे प्रिंट मीडियाचं मुद्रित माध्यमांचं जे भवितव्य जे आहे ते भवितव्य डळमळीत झालं. त्यात कोरोनाचा फटका बसला, खप कमी झाले वगैरे वगैरे वगैरे, तो आपल्या चर्चेचा भाग नाही. पण आता तुम्ही पदयात्रेच्या निमित्ताने, राहुल गांधींच्या पदयात्रेच्या निमित्ताने जर प्रिंट मीडियाकडे लक्ष द्याल, तर मराठी मीडियाने या पदयात्रेला किती पाठिंबा दिला किंवा प्रसिद्धी दिली म्हणून, पाठिंबा सोडून द्या, पाठिंबा नको. आपण काँग्रेस पक्षाच्या म्हणवल्या जाणाऱ्या वृत्तपत्रांमध्ये सुद्धा बातम्या पहिल्या पानावर नव्हत्या. ही पदयात्रा महाराष्ट्रामध्ये प्रवेश करेपर्यंत महाराष्ट्रातल्या कुठल्या वृत्तपत्रामध्ये पहिल्या पानावर राहुल गांधींच्या पदयात्रेचा पुरावा नव्हता? पण ही पदयात्रा जिवंत कोणी ठेवली लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी? तर या अल्टरनेट मीडियाने. तुम्ही लक्षात घ्या, या अल्टरनेट मीडियाचा प्रभाव आता इतका वाढत चाललेला आहे की या अल्टरनेट मीडियाने लोकांच्या मनातून ही पदयात्रा जाऊ दिली नाही. या पदयात्रेला मिळणारा प्रतिसाद थोडा होता का, कमी होता का? लोक एका माणसाविषयी एका इव्हेंट भोवती इतके 30-40 हजार लोक जमा होतात, गोळा होतात, त्यांना त्याची उत्सुकता वाटते, ते त्याच्या संदर्भात चौकशी करायला जातात. हे यश अल्टरनेट मीडियाच आहे. हा अल्टरनेटिव्ह मीडिया जो आहे हा दिवसेंदिवस असाच प्रभावी होत जाणार. मी तुम्हाला बाय द वे एक गंमत सांगतो. मी अनेक ठिकाणी शिकवायला जातो आता निवृत्त झाल्यापासून. मी निवृत्त नाही झालो, मी सतत लिहित आहे. एका पत्रकारितेच्या एका स्कूलमध्ये वेगवेगळ्या अभ्यासक्रमाचे 200 विद्यार्थी आहेत. विनायक, यू विल नॉट बिलीव्ह, फक्त 3 जणांना प्रिंट मीडियात यायचं. प्रिंट मीडियाला या पदयात्रेच्या निमित्ताने आत्मपरीक्षण करण्याची संधी मिळालेली आहे. आपल्याविषयी एक निगेटिव्ह नेरेटिव्ह का तयार होत आहे लोकांच्या मनामध्ये? आपल्याविषयी एक अगदी कटू शब्दात सांगायचं तर कडवटपणा, नफरत का निर्माण होते, याचा विचार या पदयात्रेच्या निमित्ताने करावा लागणार आहे. दुसरा राहिला भाग मोदींनी 2013 पासून सुरू केलेल्या प्लॅनिंगचा. माझी जी माहिती आहे ही माझ्या माहितीप्रमाणे 2007 पासूनच हे प्लॅनिंग सुरू झालेलं होतं आणि त्याचे हिरो तेव्हाचे कोण होते मी तेव्हा लिहिलेलं आहे. तसे मोदी होते, तसे नितीन गडकरी होते, तसे हिरो होते, हे सगळं मी लिहिलेलं आहे. आणि हे काही इतकं प्रकाशामध्ये तेव्हा आलेलं नव्हतं किंवा लिहिलं ते फार गंभीरपणे लोकांनी घेतलेलं नव्हतं. मोदींचा नॅरेटिव्ह एकट्या मोदींनी लिहिलेलं नाही, ते पक्षातले जे कोणी धुरंधर होते ते आणि संघाचे लोक यांनी लिहिलेलं आहे. काँग्रेसमध्ये हे नॅरेटिव्ह लिहिणारे कोण आहेत, ते कसं, त्यांची कॉपी कशी आहे, त्यांचं नियोजन कसं होतंय, हे आता आता कळेल, ते आत्ता सांगता येणार नाही. मग मी नेहमी म्हणून एक गोष्ट सांगत असतो की काँग्रेसच्या लोकांनी भाजपवर आरएसएसवर टीका निश्चित करावी, करायलाच पाहिजे. विरोधी पक्ष म्हणून त्यांचा तो, त्यांचे विरोधी पक्ष विरोधी म्हणून विरोधक म्हणून त्यांचा तो अधिकारही आहे. पण दुसरीकडे गेल्या 30 वर्षामध्ये भाजप हा राज्य राष्ट्रव्यापी पक्ष कसा झाला, त्यांनी त्यांची संघटनात्मक विन घट्ट कशी केली, त्याची रचना काय आहे, ते 2 वरून 311 वर कसे पोहोचले, 311-12 जे काय असेल ते 2 वरून 312-13 वर 310+ वर खासदार पोहोचणं, लोकसभेमध्ये सदस्य पोहोचणं हे काही सोपं काम नाहीये. मग असं कोणतं मॉडेल त्यांनी उभं केलं? असं मॉडेल काँग्रेसकडे काही आहे का, होतं का केवळ स्वातंत्र्य लढ्याचा सहभाग आणि गांधी घराण्याची पुण्याई, नेहरू गांधी घराण्याची पुण्याई याच्या भरोशावर हा पक्ष देशामध्ये तग धरून होता? या सगळ्याच्या संदर्भात आत्मपरीक्षण करण्याची जी वेळ आहे ती हीच आहे. तुम्ही भाजपला कितीही शिव्या द्या, ते 2 वरून 310+ वर पोहोचले हे तुम्हाला नाकारता येणार नाही. ते कसे पोहोचले मग त्याचा अभ्यास करा आणि त्याच्यापेक्षा एक प्रभावी मॉडेल उभं करा.
ते जे प्रभावी मॉडेल उभं राहिलेलं असेल ते मोदी नावाच्या नॅरेटिव्हला मिळणार उत्तर असेल. पण ही तयारी काँग्रेसवाल्यांना थोडस राजकारण बाजूला ठेवून दाखवावी लागेल. टीका करणं सोपं आहे आणि मला स्वतःला असं वाटतं की भाजपने नेमक्या याच काँग्रेसच्या उणीवांवर नेमका अभ्यास केला. म्हणजे भाजपच्या कामाच्या शैलीचं सांगतो तुम्हाला की मतदार यादीच्या एक पेज असतं ना, पेज मतदार यादीचं जे बुकलेट येतं त्या पेजचा एक इन्चार्ज असतो, इतकं मायक्रो त्यांचं प्लॅनिंग असतं. तर असं मॉडेल काही किंवा याच्यापेक्षा बेटर मॉडेल खरं तर याला तोडीस तोड उत्तर देईल असं मॉडेल काँग्रेस उभं करणार आहे का, ते मोदी नॅरेटिव्हला उत्तर असत. नाहीतर 2024 निवडणुकीमध्ये लगेच या पदयात्रेमुळे भाजप पराभूत झालेला असेल आणि काँग्रेसचा कुणीतरी पंतप्रधान झालेला असेल असं काही घडेल असं बाबडा विश्वास काही मी बाळगत नाही. सर पुढच्या मुद्द्याकडे जायच्या आधी एवढंच मला विचारायचं होतं की डिजिटल मीडियामध्ये कालचा हिरो आज विसरला जातो. कालची T20 मॅच आज विसरली, गेल्या आठवड्यात ऋषी सुनक होता आता आठवत नाही. तर अशा कालावधीत भारत जोडो यात्रा गरजेपेक्षा आधी सुरू झाली आहे का? कदाचित ती पुढच्या वर्षी व्हायला पाहिजे होती. नाही हे आता आपले आपण काय त्याच्या संदर्भात ते ठोकताळे म्हणतो ते आपल्यावर आहे. त्यांचेही काही ठोकताळे असतील ते त्यांनी जाहीर केलेले नाही, करणारही नाहीत, करायलाही नको. त्यांच्या सुद्धा डोक्यामध्ये काहीतरी निश्चित एक ठाम प्लॅनिंग असेल. आता या यात्रेचे करते धरते म्हणून ज्या लोकांची नावं समोर येत आहेत ती सगळी मंडळी जी आहेत ती इंटेलेक्च्युअलच आहेत खरं म्हणजे. पण ही सगळी मंडळी जी आहेत ही काही केवळ राजकीय विचारांनी प्रेरित असणारी मंडळी नाही आहेत. तर ही मंडळी जी आहेत ही भविष्याचा वेध घेऊन ग्राउंड रियालिटी लक्षात घेऊन असं असा विचार करणारी मंडळी आहेत. किंवा त्यांच्या मनामध्ये नेमकं काय आहे ते कसं आहे ते आपल्याला समजायला वेळ लागेल आणि त्याच्यासाठी आजच काहीतरी पतंगबाजी करण्यापेक्षा काईट फ्लाईंग करण्यापेक्षा थोडासा वेळ द्यायला हवा असं मला वाटतं. अशा कोणत्याही यात्रेचा मोठ्या राजकीय अराजकीय दौऱ्यांचे सोशल पॉलिटिकल परिणाम होत असतात. त्याचे जरी तुम्ही म्हणालात त्या पद्धतीनं लॉंग टर्म अनालिसिस करायला हवा, थोडा वेळ द्यायला हवा, तरी आत्ता जवळपास 60-70 दिवस होत आलेत या यात्रेला. तर आत्ता इमिजिएटली तुम्हाला काय बदलताना दिसतंय, काय घडताना दिसतंय, काय चांगलं आणि काय अजून मिसिंग आहे असं वाटतं ऑन अ शॉर्ट टर्म बेसिस? मी अगदी एक राजकीय विश्लेषक म्हणून तुम्हाला सांगतो की मला आत्ता असं दिसतंय की लोकांना विशेषतः तरुण वर्गाला या यात्रेचं नेतृत्व करणाऱ्या राहुल गांधीविषयी एक सकारात्मक असा दृष्टिकोन दिसतोय, आकर्षण निर्माण झालंय. दुसरा एक भाग असा आहे की मृतप्राय झालेल्या काँग्रेस पक्षामध्ये त्याच्यामुळे थोडीशी दुगदुगी निर्माण होते हा दुसरा भाग. याच्यापेक्षा खूप मोठे बेनिफिट आत्ताच्या घटकेला मिळतील असा भाबडा गोड गैरसमज माझ्या मनामध्ये नाही, तसा विश्वासही माझ्या मनामध्ये नाही. सध्याची मीडियाची माध्यमांची जी काही परिस्थिती आहे त्याच्यामध्ये आज एक हिरो असतो उद्या दुसरा हिरो असतो हे अगदी 100% खरं आहे. परंतु त्याच वेळेस या माध्यमांची एक शक्ती असते की विस्मरणात गेलेल्या हिरोला ते पुन्हा स्मरणात आणू शकतात, चलनात आणू शकतात. तुम्ही लक्षात घ्या की एखाद्या राजकीय नेत्याने जर एखादं वादग्रस्त वक्तव्य केलं तर 2 मिनिटांमध्ये त्याच्या वादग्रस्त वक्तव्याची परंपरा काय आहे ते लगेच सांगू शकतात. उद्या निवडणुका आल्या की ह्याच विस्मृतीत गेलेला हिरो दोन्ही बाजूनी, एकाच नाही काँग्रेसच्याच बाजूने नाही भाजपच्याही बाजूने, हा पुन्हा समोर आणण्यामध्ये हाच अल्टरनेटिव्ह मीडिया जो आहे हा तो समोर येऊ शकतो. पण हे सगळं कसं आहे माहितीये का, हे सगळं जर तर आहे. त्या क्षणी निवडणूक लढवण्याचा मुख्य मुद्दा कुणाचा काय असू शकतो? साधी मी तुम्हाला एक गंमत सांगतो, तुमच्या पिढीला ती आठवत नसतात. फक्त 2 शब्द होते या देशाचं वातावरण बदलवणार, गरिबी हटाव. इंदिरा गांधींनी इतके सगळी आव्हानं समोर उभी असतात ना पक्षांतर्गत आणि पक्षाबाहेरचे, फक्त 2 शब्द की आपण गरिबी हटायंगे, गरिबी हटाव आणि देशाचं वातावरण बदललं. निवडणूक ही कधीच इतकी सिस्टमॅटिक लढवली जात नाही. प्रत्येक मतदारसंघाची परिस्थिती वेगळी असते, तिथली जातीय धार्मिक समीकरणं वेगळी असतात,
तिथल्या प्रश्नांची वीण वेगळी असते. तिथे जात उपजात पोटजात पोटपोट जात आणखीन पोटपोट जात असे अनेक घटक काम करत असतात. आता उमेदवाराची लोकप्रियता, त्यांनी केलेलं काम, पक्षाचं चिन्ह ह्या सगळ्या गोष्टींच्या पुढे जाऊन निवडणुका लढवण्याचं एक तंत्र विकसित झालेलं आहे. आता मी परवा कुठेतरी वाचलं की फार कमी टक्के लोक निरपेक्ष वृत्तीने मतदान करतात. निरपेक्ष म्हणण्यापेक्षा कुठल्याही प्रलोभनाला बळी न पडता मतदान करतात असं खरं कुठं मला माहित नाही, माझ्या काही पाहण्याचं सर्वे आला नाही. मग असं असेल तर पुन्हा निवडणुकीचं गणित आणखीन बदलतं. आणि निवडणुकीची गणितांची गंमत एक सांगतो आणि थांबतो की आज बॅलेट पेपरवर आपण म्हणजे बॅलेट मशीनवर आपण खूप हे करतोय मतदान यंत्रावर. याच मतदान यंत्रावर 2010 आधीपर्यंत भाजपचे लोक ऑब्जेक्शन घेत होते. आत्ता या भाजपच्या कार्यकाळामध्ये राज्यपाल झालेले एक जे गृहस्थ आहेत म्हणजे बनवलेल्या पुरोहित जे आहेत ते अतिशय चांगले गृहस्थ आहेत, त्यांनी बॅलेट पेपरच्या विरुद्ध न्यायालयात याचिका केलेली आहे. आता काँग्रेसवाले करतात किंवा निवडणुकीच्या राजकारणामध्ये प्रश्न इतके बदलत असतात, विषय कुठले समोर येतील, काय येतील, त्याचं स्वरूप काय असेल, की साध्या साध्या प्रश्नावर निवडणुका कशा हरल्या जातात. माझ्या मी एकदा लिहिलं होतं की एका उमेदवाराच्या संदर्भात अशी एक अफवा पसरली, अफवाच ती की त्यांनी जर तो ते जो गॉगल घालतो त्याच्यात तो माणूस पारदर्शक दिसतो, त्याच्या अंगावरचे कपडे दिसत नाही. सहकार क्षेत्रातलं एक मातबर नेतृत्व होत ते. आणि मग ती बातमी आमच्या कानापर्यंत आली, आम्ही गेलो, मी तो गॉगल घालून बघितला होता, माझ्या डायरी नावाच्या पुस्तकाचा अनुभव दिलाय. आता हा पॉलिटिकल इश्यू आहे का, हा सोशल इश्यू आहे का, हा सांस्कृतिक इश्यू आहे का? तर निवडणुका लढवण्याचं तंत्र आता टोटल बदललेलं आहे. तेव्हा 2024 निवडणुकीच्या वेळेस ह्या तंत्राला सूट होतील असे कुठले विषय समोर येऊ शकतात हे आपल्याला आत्ता सांगता येणं कठीण आहे, कारण ती निवडणूक आल्याच्या नंतरच ते समोर येतील किंवा निवडणुकीच्या आसपास समोर येतील. ते इश्यू कदाचित जास्त डॉमिनेट करतील. काँग्रेसच्या बाबतीमध्ये असे काही इश्यू जर असतील तर ते जास्त प्रभावी ठरू शकतील, कदाचित नाही ठरणार. पण मला 2024 काँग्रेस भाजपला फार मोठा आव्हान देऊ शकेल असं आत्ता वाटत नाही. आत्ताच्या घटकेला हे अंडरलाईन एक 80-100 पर्यंत लोकसभेमध्ये भाजपचे आपले काँग्रेसचे सदस्य होतील, विजयी होतील. आणि ते मात्र ह्या अलीकडे काँग्रेसमध्ये जे काही परिवर्तन झालं, काँग्रेसमध्ये जे काही बदल झाला, ही राजकीय आणि अराजकीय अशी सरमिसळ असणारी पदयात्रा आहे राहुल गांधींची, मल्लिकार्जुन खरगेंची निवडणूक आहे निवड आहे, या अशा ज्या काही गोष्टी घडत आहेत, तरुण वर्ग राहुल गांधीच्या नेतृत्वाकडे आकर्षित होतोय, यातून घडेल असं वाटतं. पण मी तुम्हाला एंडिंग नोट सांगतो की एक राहुल गांधी किंवा एक मल्लिकार्जुन खरगे किंवा काही असे त्यांच्या पक्षातले नेते 5, 50, 100, 200 यांनी प्रयत्न करून कुठलंही राजकीय यश काँग्रेसला मिळण्याची आशा बाळगता येणार नाही. तळागाळापासूनचा कार्यकर्ता जेव्हा कामाला लागेल, चळमळीने कामाला लागेल, निष्प्रह वृत्तीने काम करेल, पक्षनिष्ठा ठेवून काम करेल, तेव्हा काँग्रेसला मोठ्या यशाची अपेक्षा बाळगता येईल. एक पदयात्रा किंवा एक गांधीजीचा अध्यक्ष या परिस्थितीमध्ये फार काही फरक पडू शकेल असं मला वाटत नाही. तर या मुलाखतीतला शेवटचा प्रश्न की या सगळ्याचा महाराष्ट्रातल्या काँग्रेसवरती आणि महाराष्ट्रातल्या राजकारणावरती तात्कालिक काय परिणाम होतोय, काय होणार आहे, त्याचं कारण असं, याचा कॉन्टेक्स्ट असा की सातत्यानं सत्ता बदलानंतरची एक कुजबूज आहे ती म्हणजे काँग्रेस फुटणार आहे. मग मतदानाच्या वेळेला काही आमदार वेगवेगळ्या कारणानं अनुपस्थित राहिले, आत्ताही अशी चर्चा आहे की काही आमदार विशेष करून या यात्रेपासून अंतर ठेवून आहेत. पण दुसऱ्या बाजूला काँग्रेसला काँग्रेसच्या नेत्याबद्दल ग्राउंडवरती पॉझिटिव्ह व्हाइब्स तयार होत आहेत. महाराष्ट्राचं राजकारण आता काल सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाड आदी व्यक्ती जाऊन त्या यात्रेत जाऊन आल्या. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट सुद्धा त्या यात्रेत जातोय. तर काय वाटतं तुम्हाला महाराष्ट्राचं राजकारण, महाराष्ट्रातली काँग्रेस आणि ही यात्रा?
मी जी उपमा देईल ती तुम्हाला आवडेल का नाही मला माहित नाहीये. ती बाण्यात बसलेली म्हैस जेव्हा उठून उभी राहते ना, तेव्हा ती अशी कातडी थरथर थरथर करते आणि त्याच्या अंगावरचं पाणी ती उडवून टाकते आणि चालायला लागते. काँग्रेसला तसं शैथिल्याचं जे कवच आलेलं आहे ते चढलेलं आहे महाराष्ट्रातल्या काँग्रेसला, ते तसं असं झटकून टाकावं लागणार. राजकारणामध्ये काही गाजराच्या पुंजा नेहमीच वाजत असतात. काही काँग्रेसचे आमदार फुटणाराही असतील काही सांगता येत नाही. भाजप आता आजकाल पक्ष फुटण्यात फार माहीत झालं आहे की काही काँग्रेस होता फुटणारही असेल. पण इतका मोठा पक्ष आहे, काही लोक येतात जातात येतात. महाराष्ट्र काँग्रेसचा प्रश्न कुणी आलं आणि कुणी गेलं याचा नाही. महाराष्ट्र काँग्रेसचं एक सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य हे आहे की महाराष्ट्रातल्या काँग्रेसच्या नेत्याला मुख्यमंत्री व्हायचंय पण आपल्या प्रदेशचा नेता नाही व्हायचं. काँग्रेसचा विदर्भाचा नेता कोण, काँग्रेसचा मराठवाड्याचा नेता कोण, काँग्रेसचा पश्चिम महाराष्ट्राचा नेता कोण, हा प्रश्न काँग्रेस वाल्यांनी स्वतःला विचारावा. त्यांच्याकडे उत्तर नाही. पण काँग्रेसचा पश्चिम महाराष्ट्रातून मुख्यमंत्री कोण होऊ इच्छितोय, विदर्भातून कोण होऊ इच्छितोय, विदर्भातून कोण होऊ इच्छितोय हा प्रश्न विचारला तर प्रत्येक विभागातून तीन तीन चार चार नाव समोर येत. म्हणजे काँग्रेसची मानसिकता ही सत्ता केंद्रित आहे. ही सत्ता केंद्रित मानसिकता बदलून पक्ष केंद्रित मानसिकता जेव्हा काँग्रेसच्या नेत्यांमध्ये तयार होईल, आणि पुन्हा तोच मुद्दा की ते जेव्हा महाराष्ट्रामध्ये काँग्रेसची वीन अधिक घट्ट करतील तेव्हा महाराष्ट्रामध्ये काँग्रेसला भवितव्य असेल. काँग्रेस 1978 पासून महाराष्ट्रातल्या खंजीर प्रयोगापासून सतत फुटतच आली आहे पण संपली नाही. आणि इतकी दीर्घ परंपरा असणारा कोणताही पक्ष कधीच संपत नसतो. मग ती शिवसेना असो, जे ज्यांना असं वाटतं शिवसेना संपेल तसं काही होत नसतं. कारण त्या पक्षाची पाळंमुळे इतक्या वर्षात 40-50 वर्षात काँग्रेसचा आणखीन जास्त, काँग्रेसचा विचार तर 140 वर्ष जुना. तर हे सगळं जे आहे हे एका दिवसामध्ये काही पक्ष संपत नाही. मग काँग्रेस संपली संपली म्हणता म्हणता हे बघायला सुद्धा मला मी बघतोय तर 1978 ते 2022 इतका कालावधी लागलाय. आणि एक पक्ष बळकट होतो होतो म्हणता म्हणता 1980 ते 2014-2019 हा कालावधी लागलाय. तेव्हा महाराष्ट्रातल्या काँग्रेसचं भवितव्य हे महाराष्ट्रातल्या काँग्रेसच्या लोकांच्या हातात आहे. काही जातील काही येतील हे तर चलता येईल, हे दिस इज पार्ट ऑफ द गेम. राजकारणामध्ये हे चालतच असत. पण काँग्रेसला आता एका निर्णायक अशा मजबूत विलासरावनंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना सांभाळून ठरणारा नेताच नाही आहे. असा एखादा चांगला नेता जर निर्माण झाला त्याला गाव गाव दौरे काढावे लागतील, भेटी गाठी घ्याव्या लागतील, कार्यकर्त्यांचं नेटवर्क तयार करावं लागेल, तर काँग्रेस पक्षाचं भवितव्य चांगलं राहील. नाही तर हा जो 30-40 चंक आहे 40-45 तेवढ्यापुरती काँग्रेस मर्यादित राहील. सध्या 45 चंकवर ते कुछ आहेत, त्याच्यातले 10-12 इकडचे तिकडे जरी झाले पण त्यांना ते फुटण्यासाठी 28 लोक पाहिजे, तर त्यांची आमदारकी शाबूत राहील. नाही तर काही त्यांची आमदारकी शाबूत राहणार नाहीये. तर ते असं सगळं जे आहे काँग्रेसचं भवितव्य ते थोडस अस्पष्ट आहे. आणि ते चित्र स्पष्ट करण्यासाठी कोणतरी एखाद्या चांगल्या मजबूत नेत्याची आवश्यकता आहे ज्यांनी बडबड कमी आणि काम जास्त केलं पाहिजे, तरच काँग्रेसला काही दिवस येतील. नाही तर भविष्यामध्ये जे काही दिसेल ती भलतीच काँग्रेस या काँग्रेसच्या ऐवजी सत्तारूढ झालेली दिसती तर फारसं आश्चर्य वाटायला नको असं मला वाटतं. प्रवीण सर तुमचे खूप खूप आभार. या सगळ्या भारत जोडो विषयी अत्यंत थेट स्पष्ट असं विश्लेषण तुम्ही आमच्या समोर मांडलं. पुन्हा वेगवेगळ्या विषयांवरती भेटूच पण आत्ता इथंच थांबूया. मनापासून आभार. धन्यवाद. धन्यवाद विनायक.